बंधू भगिनींनो, हे जे सांगतात जबरदस्ती जमिनी घेऊन टाकतील, अरे सगळ्यात मोठं उदाहरण आहे नागपूर ते मुंबई समृद्धी हायवे मी तयार केला, एकाही शेतकऱ्याला विचारा तुझी जमीन जबरदस्ती घेतली का? आम्ही कोणाची जमीन जबरदस्ती घेतली नाही, चर्चा केली, जे तयार झाले त्यांची जमीन घेतली, ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना इतका पैसा दिला की अनेक लोक ज्यांच्या जमिनी रस्त्यात येत नव्हत्या तेही आमच्याकडे आले आणि रस्ता आमच्या जमिनीतनं घेऊन जा अशा प्रकारची मागणी करू लागले। कारण आमचं स्पष्ट मत आहे, विकास हा मानवी चेहऱ्याने होऊ शकतो, विकास मुठभर लोकांकरता नाहीये, विकास स्थानिकांकरता आहे, विकास सामान्य माणसाकरता आहे, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो परिवर्तन करतो तो खरा विकास असतो आणि आम्हाला अशा प्रकारचा विकास या जिल्ह्यामध्ये करून दाखवायचा आहे। मला विश्वास आहे या गडचिरोलीचं पोटेन्शियल इतकं आहे की पुढच्या 10 वर्षांमध्ये या गडचिरोलीत 50,000 स्थानिकांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात, रोजगार मिळू शकतो, एवढी ताकद या गडचिरोलीची आहे। ती ताकद आम्हाला गडचिरोलीच्या युवकांपर्यंत पोहोचवायची आहे। आज गडचिरोलीला आपण मेडिकल कॉलेज केलं, गडचिरोलीमध्ये रेल्वेचे प्रकल्प चालले आहे, इथे एज्युकेशन हब आपण तयार करतोय, या ठिकाणी एअरपोर्ट आपण आणतोय। एअरपोर्ट आणण्याचं कारण काय आहे? जगाच्या पाठीवर जिथे एअरपोर्ट पोहोचतो त्याच ठिकाणी विकास होतो। आता विकासाचं मानक हे एअरपोर्ट झालंय। पूर्वी श्रीमंतांकरता एअरपोर्ट होते, आता बिझनेस करता एअरपोर्ट आहे। बिझनेसमॅन पहिले विचारतो गुंतवणूक करायला तयार आहे, पण आसपास एअरपोर्ट आहे का? असेल तर मी त्या ठिकाणी जाऊन गुंतवणूक करेल। आणि म्हणून या ठिकाणी एअरपोर्ट आणण्याचं काम देखील आज मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे।